में आंदोलन के दौरान कई निर्दोष युवाओं पर मामला दर्ज किए जाने की खबर है। इस संबंध में आज सीधे तौर पर जुड़े पुलिस अधीक्षक से मुलाकात की मनोज जारंगे पाटिल ने। मांग की हमें उनके बारे में कुछ नहीं कहना है, लेकिन उन लोगों के खिलाफ कार्रवाई ना करें जो इसमें शामिल नहीं थे। मनोज जारंगे पाटिल ने कहा कि पुलिस अधीक्षक ने भी इस संबंध में सकारात्मक रुख अपनाया है। जारंगे पाटिल ने यह भी आरोप लगाया कि उनमें से कुछ ने अपने होटलों और दुकानों में आग लगा दी है। चर्चा यावर झाली की काही निष्पाप आमचे बांधव जे सकाळी उपोषण करताय, जे बीड जिल्हा आणि महाराष्ट्रात, बीड जिल्ह्यासह माजलगाव हे धारूर वडवणी या ठिकाणच्या आणि बीड शहरातले आणि महाराष्ट्रातले, पण विशेष करून या इथल्या विषयावरती बीड जिल्ह्याचा विषय घेतलाय की जे लोक त्याच्यामध्ये इन्वॉल्वच नाही आहेत, ज्यांनी कुठं त्यांचा काही संबंध आलेला नाही, अशा लोकांना विनाकारण अटक केली जाते आणि सरसकट 307 लावली जाते त्यांच्यावरती, आणि काहींचे MCR झालेले असतानाही पुन्हा पुन्हा PCR झालेत। याबाबत त्यांच्याशी चर्चा करून आम्ही त्यांना विनंती केली की जे आहेत त्याबद्दल आमचं काय मत नाही, पण जे नाही आहेत यांच्यावर विनाकारण त्रास का? जर तुम्ही 2-3 हजारांची यादी केली असं IPU माहिती आहे की तर मग ते तर पूर्ण बीड जिल्ह्यात गुतवल्यासारखं होईल। मग तुम्ही ज्यांचा काही संबंधच नाही आहे अशा गोरगरिबांवरती अन्याय होऊ नये ही विनंती आम्ही आज बीड जिल्ह्यातल्या सगळ्या सकल मराठा समाजाच्या बांधवांनी साहेबांना केलेली जे आहेत त्याबद्दलचं आमचं मत काहीच नाही आहे, परंतु नाही आहेत त्यांना उद्यापासून त्रास होऊ नये हे आमचं मत होतं। BCN न्यूज के लिए अभिषेक पानसे की रिपोर्ट।